विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत परभणीतील थेरपी योगाचे विजया पाटील, जी गेली अनेक वर्ष योगाच्या माध्यमातून अनेकांना थेरपी देत आहेत, बरेच जणांना याचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. जाणून घेऊया की या काळात म्हणजे प्रेग्नेन्सी काळात कोणकोणती काळजी घ्यायची, आपली फिटनेस कशी मेंटेन करायची याविषयी. मॅडम, सर्वप्रथम तुम्हाला मी थँक्यू म्हणून तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल. थेट विषयावरती येण्यापूर्वी मला तुम्ही सांगा की तुमची फिटनेस जर्नी कशी सुरू झाली. ऍक्च्युली 2012 पासून मी फिटनेसमध्ये होते, स्वतः एक्सरसाइज करत होते. नंतर ते बघून बघून मला असं वाटलं की मीही याच्या फील्डमध्येच उतरावं म्हणून मी IFSC इन्स्टिट्यूटमधून फिटनेस ट्रेनिंगचा कोर्स केला आणि त्याच्यानंतर मी योगाचेही बरेचसे कोर्सेस केले. आणि आता रिसेंटली मी लॉकडाऊनच्या अगोदर मी प्रेग्नन्सीवरचा कोर्सेस पण कम्प्लीट केले. ते पण एका गायनेकोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली. ओके, सो फिटनेसमध्ये सुद्धा आपण जेव्हा कन्सिडर करतो की मला फिट व्हायचं आहे, तर त्याचे पण वेगवेगळे कॅटेगरीज येतात का? म्हणजे आता तुम्ही सांगितलं की प्रेग्नन्सीच्या काळातील फिटनेस आणि इतर फिटनेस ह्याच्यामध्ये फरक असतो. हो, फरक आहे. कारण फिटनेसमध्ये मोस्टली लोकांना फॅट बर्निंग, PCOS या सर्वमधून बाहेर पडायचं असतं आणि प्रेग्नन्सीमध्ये बेबी केअर याच्यासाठी जास्त त्यांना फोकस करावा लागतो. त्यासाठी दोन्हीचे एक्सरसाइज भरपूर डिफरन्स असतात, दोन्हीचा डाएट पण भरपूर वेगळा असतो. इथे हा एक्सरसाइज तुम्ही डेली करू शकता, पण प्रेग्नेंट वुमन डेली करायला त्यांना नाही समजत. त्यामुळे त्यांनी प्रेग्नेंट राहण्याच्या आधीपासूनच त्यांनी जर फिटनेसकडे लक्ष दिलं तर त्यांचा प्रेग्नन्सीचा काळ खूप सुकर जातो. प्रेग्नन्सी म्हटलं आणि फिटनेस म्हटलं की अनेकांच्या मनामध्ये भीती येते, कारण भारतामध्ये असं आहे की एकदा गरोदर झाले किंवा कन्सिव्ह केलं की हे उचलू नको ते उचलू नको, बेड रेस्ट हे ह्या सगळ्या केला की आपल्या भारतामध्ये असं केलं जात नाही आणि बाहेरच्या कंट्रीजमध्ये केलं जातं. मुळात योगा ही आपली कन्सेप्ट आहे जी बाहेरगावी जास्त प्रचलित आहे, त्यामुळे तिथे लोक लहान मुलांपासून 3 वर्षापासून ते योगामध्ये फिटनेसमध्ये टाकतात, पण आपल्याकडे तसं नाही केलं जात. पण आता भरपूर डॉक्टर सुद्धा अवेअर झाले, ते त्यांना कळालं की पेशंट आपला कन्सिव्ह करतो तर ते लगेच सांगतात की तुम्ही थोडेफार एक्सरसाइज करा, योगा करा, प्राणायाम करा, ज्याच्यामुळे तुम्हाला छान झोप लागेल, तुमचे बरेचसे प्रॉब्लेम त्याच्यामुळे क्लिअर होतील. आता हे प्रचलित चालू आहे. तरी सुद्धा एक जी भीती असते अनेकांच्या मनात की प्रेग्नन्सीमध्ये एक्सरसाइज करू नये, त्यावेळेस असं करायला पाहिजे जेव्हा प्रेग्नेंट आहे, डॉक्टरांनी सजेस्ट केलं. त्याच्यानंतर मुळात हजबंड वाईफ दोघांनी सुद्धा एखाद्या योगा ट्रेनरकडे जाऊन त्यांच्याशी मार्गदर्शन करणं जरुरी आहे. कारण फक्त तिला करायचं असतं असं नाही, त्याचा सपोर्ट जास्त करून नवरा हा महत्वाचा घटक आहे. त्या दोघांच्या मनातून ही भीती काढणं जरुरी आहे. तिच्या मनात भीती असणार, पण सर्वात जास्त कुटुंबाचा दबाव भरपूर असतो. त्यामुळे असं आम्ही केलं नव्हतं, असं नव्हतं, हे भरपूर ऐकायला भेटतं, त्याच्यामुळे ती अजून घाबरते. त्यामुळे नवरा बायको सासू असेल तर त्यांनी सर्वांनी येऊन पूर्ण ऐकून मग त्यांनी तिला इन्वॉल्व्ह केलं पाहिजे. तुम्ही आता जे प्रश्न उत्तर दिलं की आम्ही असं करत नव्हतो, आमच्या काळात असं नव्हतं, हे जे आपल्याला ऐकायला मिळतं, कारण त्यांचा जो काळ होता तो वेगळा होता. तिकडे फिजिकल ऍक्टिव्हिटीज असायची आणि आता तेवढं नाहीये, त्यामुळे योगा किंवा फिटनेस. हा, कारण की तेव्हा खाणं पण तसं नव्हतं, भरपूर असं पौष्टिक खाणं मिळालं जात होतं, लोकसंख्या एवढी नव्हती. आणि आता सर्व लोकसंख्या वाढल्यामुळे खाण्यामध्ये पण भरपूर चेंजेस झाले, परत लाईफस्टाईल चेंज झाली. आता जवळजवळ 15-13 वर्षाच्या मुलींना जेव्हा पिरियड्स येतात तेच यायचे बंद झाले. PCOS, टाईट कपडे हे पण त्याच्याशी निगलेट आहेत. आणि ते जास्त करून अभ्यासावर फोकस दिल्यामुळे हेल्थकडे तणाव कुठेतरी मागतात. ह्या परिस्थितीमध्ये तरी सुद्धा मला असा प्रश्न विचारावा असं वाटतो की प्रेग्नन्सी नंतरच फिटनेस कडे लक्ष दिलं पाहिजे की अगोदरपासून. जर तुम्हाला कन्सिव्ह करायचं असेल, करायचं असेल तर तुम्हाला हेल्दी बेबी पाहिजे असेल तर तुम्ही आधीपासूनच प्लॅनिंग करा. जर तुम्ही कारण की प्रेग्नन्सी ठेवायची आहे किंवा नाही, मुळात लग्न करायचंय हा विषय पण आपण लवकर तयार करतो डिसिजन. लग्नानंतरचा मधला पिरियड असतो, साखरपुड्यानंतरचा लग्नाला तू वेळ दिला जातो, तसं लग्न झाल्यानंतर दोघं पण ठरवतात ती कधी पाहिजे. हा, कधी कधी असं इंटरव्हल होऊन जातं, पण झाल्यानंतर पण तुम्ही केअर केली पाहिजे. अनेक
मुली आता अशा आहेत की लग्न होणार आहे म्हणून वेट लॉस कडे लक्ष देतात, त्याचप्रमाणे जर कन्सिव्ह सुद्धा करायचं असेल तर त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हेल्दी खाण्यापासून त्यांनी पूर्ण एक्सरसाइज कडे पण लक्ष पाहिजे. खूप सुंदर अशी माहिती विजय मॅडमने आम्हाला दिलेली आहे. सुरुवात आपण अशी केली आहे की प्रेग्नेन्सी मध्ये फिटनेस हा का महत्वाचा आहे, आधीच्या काळात काय होतं आणि आताची परिस्थिती काय आहे, या परिस्थितीमध्ये आपल्याला फिटनेस का मेंटेन केलं पाहिजे, याचं उत्तर आताच आपल्याला विजय मॅडमने दिलेले आहे. पुढे आपण याविषयी आणखीन सविस्तर चर्चा करणार आहोत, माहिती जाणून घेणार आहोत. मात्र कुठेही जाऊ नका, वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची.